तर प्रवीण दरेकर, आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. विधान परिषद हे ज्येष्ठांचं वैचारिक आणि अभ्यासू नेतृत्वाचं सभागृह. पण आपल्या कालच्या वक्तव्यावरून असं दिसलं की आपलं वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूर दूरपर्यंत काही संबंध दिसत नाही. प्रवीण दरेकरांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छिते, महिला सबलीकरणामध्ये सर्वाधिक वाटा असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुवर्णाक्षरणी राजकारणाच्या इतिहासामध्ये जोडला गेलेला आहे. त्याच्यामुळे प्रवीण दरेकरांनी जे वक्तव्य केले की त्यांच्या मनामध्ये काय आहे हे काल त्यांच्या बोलण्यामधून दिसून आलं, आणि त्यांच्या तोंडातून जी घाण टपकत होती त्याच्यावरून भाजपचा, त्यांच्या विचारांचा वारसा, त्यांची असलेली संस्कृती काल आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीण दरेकर आपल्या पक्षातल्या काही महिला गावभर फिरताना सांगतात, आम्ही महिलांच्या कैवारी आहोत. तर त्यांचीही मला आता क्यू वाटतीये, आपण सातत्याने महिलांना दुय्यम लेखणं, त्यांना हीन दर्जाची वागणूक देणं, आणि आपली मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर महिलांना कुठेही स्थान नाही आहे. पण पुन्हा एकदा आपण दाखवून दिलंय की आपली वैचारिकता, दरिद्रता किती आहे हे काल आपल्या बोलण्यावरून दिसून आलं. प्रवीण दरेकर, आपण समस्त महिला वर्गाची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचा थोबाड आणि गाल रंगवू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते. आणि हे थोबाड आणि गाल रंगवण्याची ताकद महाराष्ट्रातल्या रणरागिणींच्या मनगटात आहे. आता तुमची गाठ आहे ती महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी आहे. आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात त्याच्या विरोधात आंदोलन करतोय, निषेध नोंदवतोय, आणि आपण जर जाहीर माफी मागितली नाही तर उद्या आपली गाठ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाशी.